करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? चुलावर का चढलात तुम्ही? मी तुमच्याकडे शाल मागितली होती का? नाही ना, मग प्रत्येक गोष्टीत पुढे मागे करायची काय गरज आहे? सगळं माझ्या प्लॅनवर फसला ना तुझा का? पाणी फिरलं त्यावर? कसला प्लॅन? मला काही प्लॅन वगैरे माहित नाही. मला स्टूलवर न पाडायचा प्लॅन नव्हता तुझा, पण काय झालं, फसला तुमचा प्लॅन. धडधाकट आहे मी. आणि काय ग नीला, थंडी वाजत होती ना तुला, म्हणून शॉल हवी होती. आता काय झालं, घाम फुटलाय तुला तर? का मी तुझं कपट ओळखलं म्हणून भीतीने घाम फुटलाय तुला? हे बघ, असं काही नाहीये. वाटेल ते आरोप नको करूस माझ्यावर. तेच म्हणते मी, तू बस कर आता. तुझ्या प्रत्येक चुकीवर ना मी पांघरून घालत आले, दुर्लक्ष करत आले, म्हणून त्याचा फायदा घेऊ नकोस तू. हे बघ नीला, मला माहितीये तुला माझं बाळ जन्माला यायला नकोय, पण म्हणून इतक्या खालच्या थराला गेलीस तू? हे सगळं खोट आहे. असं काही नाही केलंय मी. काहीच केलेलं नाहीयेस तू. या मिनल काकूंना हाताशी घेऊन आमच्या खोलीतल्या प्रेमर फुली नाही मारायला लावलीस तू? माझ्या बावलीला विद्रूप केलंस तू, आणि आता तर हद्द पार केलीस तिला. त्या स्टूलचा पाय मोडून मला त्याच्यावर चढवायला निघाली होतीस जेणेकरून मी खाली पडेन. अगं तू किती खालच्या थराला गेलीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव नीला, देवदारी त्याला कोण मारेल? माझा बाळ या जगात येणार असेल तर ते नक्की येणार. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही. हेच यापुढे तू सतत करत राहणार. तुझं बाळ माझं बाळ असं तू भेदभाव करणार. स्वतः चुकीचं वागतं आणि मला अक्कल शिकवते. तुला इतकं सांगून तुझ्या तिळभर सुद्धा फरक नाहीये नीला. तू माझ्याशी कसंही वागत असलीस ना तरी मी तुझ्याशी तसं नाही वागणार नीला. तू तर माझ्या बाळाला पोटातच मारायला निघाली आहे. पण मी आपल्या दोघींच्याही बाळाला समान प्रेम दे, अजिबात अंतर ठेवणार नाही. नीला आई होणं त्या बाईचा दुसरा जन्म असतो. देवानी तुला ती संधी दिलीये, निदान आता तरी तुझं वागणं सुधार. राधाच चुलावरून पाडूचं प्लॅन होतो तुझो. मग आधी कितीक नाही सांगलं, तर माझी कंबर गेली ना. ए तू जा ग बाई, जा. काहीतरी बाईचा कांचन काकू, काय शोधताय माझ्या खोलीत? तुझ्या खोलीत? हे घर माझं आहे. या घरात तुझं म्हणण्यासारखं काहीही नाहीये. केवळ राधाच्या मेहरबानीने तू या घरात राहतेस, विसरलीस? काय हवं ते सांगता. हे हवंय मला. एक मिनिट, तुम्हाला काय गरज आहे याची? तुला त्याचा काही उपयोग नाहीच आहे ना, नाहीतरी म्हणून मला हे राधासाठी न्यायचंय. तिला का हवंय? गर्भसंस्कारावरचं पुस्तक आहे हे. राधाच्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे मला हवंय. नाही, मला माहितीये की राधानी हे तुझ्यासाठी आणलं होतं, पण तू तर यातलं एकही पान वाचलेलं नाहीस. तुम्हाला कोणी सांगितलं की मी यातलं एकही पान वाचलं नाहीये? माहिती कशाला असायला हवं? नसशीलच वाचलं, कारण वाचलं असतं तर इतके वाईट विचार तुझ्या मनात आले नसते. जाऊ दे ना, तुझ्याशी बोलणं म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवणं आहे. कांचन काकू, आता जा. बर, जाऊ देते तुझ्याकडे. राधाच्या बाळावर संस्कार करण्यासाठी आम्हाला अशा माध्यमांची गरजच नाही. तू वाच, मनात चांगले विचार यायला हवेत. राधा, राधा, विलास गेली कुठे? ए राधा. अरे
काय गई? परत चालली होतीस की काय? अरे राधासाठी गरम कपडे घेऊन आले होते. तुम्ही फिरायला जाताय ना, मग आता पावसाचे दिवस आहेत. उगाच हवा बाधायला नको तिला. सर्दी पडसं होण्यापेक्षा ना आधीच काळजी घेतलेली बरी. हो तर चांगलं चाललंय. नाही फिरायला आम्ही दोघं चाललोय, पण तुला मात्र तुझ्या सुनेची काळजी आहे फक्त. तुझा लेख तिथे गारठला म्हणजे माझे गरम कपडे कुठे आहेत? तुझ्यासाठी सुद्धा आणलेत गरम कपडे. नीट ठेव, पटकन मिळतील असे. ये ठेव नीट, सापडतील असे. ठेवतो. विलास, अरे राधा कुठे दिसत नाहीये ती? आज स्वयंपाकघरात पण नव्हती, इथेही नाहीये, नीलाच्या खोलीत सुद्धा नाहीये. मी आता तिथूनच येते. तिला मी तिच्या आईकडे सोडून आलोय. काय तिथूनच येतोय मी. पण अशी अचानक ती आईकडे का गेली? कालच्या प्रकारानंतर तिला इथं ठेवण्यात मला खरंच रिस्क वाटते थोडी, म्हणून सोडून आलो. काल काय झालं ते तुला सांगितलं का कोणी? का राधा बोलली? राधा कसलं सांगतीये? तिने नेहमीसारखंच नीलाला पाठीशी घातलं. मला सुलेखा वहिनींकडनं कळलाय. विलास, मला तुझी भीती कळतीये. नीलाचा आपण काही भरोसाच देऊ शकत नाही. अरे पण विलास, आम्ही तू दीप्ती वहिनी सुलेखा वहिनी आहात इथे तिची काळजी घ्यायला. पण टेन्शन आहेच ना काही, आणि मला ना तेच नकोय आता. बरं, प्रॉब्लेम असा आहे ना की नीलाला या अवस्थेत बाहेरही काढता येत नाही घराच्या, म्हणून राधालाच तिच्यापासून दूर ठेवण्याचा मार्ग निवडला मी. तसंही तिला थोडा बदल हवाच होता, आणि खूप दिवसात ती गेली नाहीये ना तिच्या माहेरी. आणि काही दिवसांचाच तर प्रश्न. बरं, मीही तिथेच जाईन राहायला, आणि मग तिथूनच आम्ही फिरायला जाऊ. चालेल ना? हो चालेल की, त्यात काय. पण आठवणीने कपडे घेऊन जा. हा हो नेणार, लगेच बॅगेत टाकतो. हे आई, बरं झालं आठवलं. मला सांग, आपल्या इथे आवळे आणि चिंचा कुठे मिळतील चांगल्या? आवळे आणि चिंचा तुला कशाला हव्यात? आई, माझ्यासाठी नाही गर, राधासाठी म्हणतोय. तिला आता खावंसं वाटेल ना, मग आपल्याकडे स्टॉक असलेला बरा. त्या देवळाच्या इथे मिळतील का चांगल्या? अरे राधाला आवळे आणि चिंचा खाव्याशा वाटतील, पण आत्ता लगेच नाही. आणि तिला त्या खावाशा वाटल्याच तर देवळापर्यंत कशाला जायला हवं? इथे मोरवीत कुठेही मिळतील की चिंचा आवळे. पण विलास, तू नेतोयस तिला बाहेर फिरायला, पण नीट काळजी घे हा तिची. हो, तू अजिबात काळजी करू नकोस. बरं चल, मी पटकन बॅग भरतो. मी आज संध्याकाळीच जाईन तिच्याकडे, आणि आम्ही सकाळी निघू तिथून. चल आलो. काय झालं काकू? नाही, या घरात काही उठापसूचा ना, तर जरा सावधच राहू पया. कधी कोणी काय मोडलेला असतात काय सांगता येत नाही, आणि तुझो तर ना भरोसाच नाही. मीनल काकू, असं आगाऊपणे बोलू नका ना. समजून घेते तर जास्त बोलू नका. तू काय समजून घेतलंस गो? माका दिलेली चेन ही माझी ना या, असं सांगून सरळ हात वर केलंस. या का म्हणतात समजून घेणा? नाही नाही नाही, माझो ना आता या घरावर कुणावर पण विश्वास नाही. या पुढे तू माका काय पण उलटा सुलटा काम सांगलंस ना, तर मी काय नाही करूचय. मिनल काकू, या घरात राहायचंय ना, का बयो आजीना सांगून तुमचं पार्सल पाठवून देऊ मुंबईला? काय गो, ओठ सुट, माका धमकी कित्याक देतस? हा जा, कुणाक जाऊन सांगूचा ना तर सांग. जा. मांडा मांडा दोघी, आणि येता जाता तुम्हाला तुमची जागा दाखवणारी राधा तिथे सुखात जगते. म्हणजे तो घेऊन चाललाय विलास त्या राधाला 2-4 दिवस बाहेर गावी. बायकोला दिवस गेलेत ना, मूल निरोगी राहावं, ती राधा आनंदी राहावी, म्हणून ही सगळी धडपड चालली. तुझं काय? तुझ्या बाळाच्या वाट्याला हे प्रेम येणार नाही, समजतंय का तुला काही? बाय. अगो उपीट करतस नास्त्या? नाही वहिनी, गोडाचा शिरा करते. राधाला माझ्याचा शिरा खूप आवडतो ना. बाईसाहेब काय म्हणणार नाहीत, मला अमुक खायला हवंय तमुक खायला हवंय, म्हणून म्हंटल मीच गोडाचा शिरा करते आणि डायरेक्ट प्लेट तिच्या हातात नेऊन ठेवते. बरा केलं.
बघ तरी आज आपला ऐकलानी चांगला आराम करता नाही तर इतक्यात हजर झाली असती आई सर. हो ना वहिनी मी पटकन शिरा करून नेऊन देत्या नाही तर बाईसाहेब येतील किचन मध्ये कामाला. तसं करायचं असेल तर तुला शिरा डब्यात भरून राधाच्या माहेरी नेऊन द्यावा लागेल. अगं हो राधा तिच्या माहेरी गेली दिला साला तिला सोडून काय सांगतात या बरा झाला नाहीतरी ही गोड बातमी थैसर जाऊन देऊचीच मजा असं नाही. हो म्हणजे तेही कारण आहेच पण कालपासून जे तिच्या बाबतीत चाललंय ना त्यामुळे विलास जरा अस्वस्थ आहे. त्यामुळे तो म्हणाला की 2 दिवस मी तिला कुठेतरी इथून लांबच घेऊन जात तो तिथून तिला कुठेतरी बाहेर फिरायला पण नेणार. ताज बरं असा सासूबाई राधान माका सांगला हा भाऊजींका काय सांगा नको म्हणान पण त्या नीला राधाच्या जीवावर उठली हा त्या नीलाक ना आत्ताच काहीतरी समज देऊक होई नाहीतर उद्या ना आणखीन काहीतरी करतली ती. हो ना बरं झालं वहिनी तुम्ही सांगितलं ते नीला लहान आहे म्हणून दरवेळेला राधा तिला पाठीशी घालत आली आणि त्याचाच ती गैरफायदा घेते. पण आता विलास भाऊजी राधाला बाहेर फिरायला नेणार आहेत हे मात्र कुणालाही कळता कामा नाही हा आहे नाहीतर राधा आल्यावर नीला तिला जास्तच त्रास देईल. खराच ना. हो खरं अगं पण मीही म्हटलं त्याला की जा 2 दिवस तिला घेऊन बाहेर त्यामुळे निदान त्यांना एकमेकांबरोबर थोडा वेळ घालवता येईल ना. खराच ना. ताई दीप्ती सुलेखा काय झालं वाईज नीलाच्या खोलीत चला ना ती का बरं नाही वाटत हा. परत झाली नाटक सुरू झाली ना तर काय नाही बाहेर खरंच ती का बरं नाही वाटत हा चला ना ताई चल ना. चला बघूया काय होत आहे ते. हो चल 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 चला. अजिबात नाही कुठल्याही परिस्थितीत मी राधा आणि विलासला बाहेर गावी जाऊच देणार नाही. मला एकटं सोडून ते मजा मारणार आहेत असं मी होऊच देणार नाही. नाही मला जे मिळालं नाहीये ना ते मी राधालाही मिळू देणार नाहीये. अगं काय अगं नीला काय झालंय बाळा अगं काय झालंय सांगशील का. ये ये बर 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 काय गो बाई बर 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 सावकाश सावकाश अगदी अगदी अगं अगं हळू असे पाय सरळ कर बरं जरा बरं वाटेल. हा आता कसं वाटतंय बरं वाटतंय किती सुकलीये पोर. आतापर्यंत तर ठीक होतीस आता अचानक काय झालं. तू तरी बोलू नकोस का असं एका मुलाची आई आहेत ना गेलीस नाही या सगळ्यात ना. पण नीलाक नेमका काय झालं असा. मला खूप मळमळल्यासारखं होत आहे असं घाबरल्यासारखं होत आहे. मी असं करते आला आणि लिंबाचा चाटण घेऊन येत आहे. हा तू का बरा वाटत नको काय अगोत मळमळत आहे ना तुका लगेच बरं वाटतला बघ नको नाही म्हणते ना ती नीला. बाळा माझं थोडं ऐकतेस का काही दिवस ना जरा आईकडे जाऊन राहा बरं वाटेल. हिच्या घरी कशाला या अशा अवस्थेमध्ये आईच्या हातचं खाल्लं की जरा बरं वाटत. 4 दिवस राहील आणि येईल परत. जा बाळा जा. नाही खरा असा तुमचा पण बिचारीची तब्येत बरी नाही असा ना मग कशी जातली ती. ओहो नाही मी मी जाईन आईची पण खूप आठवण येते. बर ठीक आहे मी असं करते की यांना सांगते 3-4 दिवसात ते सोडून येतील तुला. अगं कशाला त्या शशिकांतला कशाला त्रास देते सुगास. विलास चाललाय ना सासूरवाडीला जाईल नाही त्याच्या बरोबर. विलास जाणार हे तुम्हाला कोणी सांगितलं. सुलेखा इकडचं तिकडे करणाऱ्यांचा बंदोबस्त करायला हवा. आता कांचन मला कोणी काही सांगितलेलं नाहीये. विलास तुझ्याशी बोलत असताना सहज माझ्या कानावर पडलं. जाऊ दे ना राहतील दोघी बहिणी एकत्र छान आनंदाने
पण मला नाही वाटत विलास तिला सोबत घेऊन जाईल असं. मी त्याला सांगेन काय सांगायचं ते. मीना नीलाची बॅग भर. हा भरतय. बर बर पाणी देऊ का? माझं आणि विलासचं बोलणं ऐकलं त्यांनी आणि म्हणून हा घाट घातलाय नीलाला तिच्या आईकडे पाठवण्याचा. चोरून ऐकतात तर ऐकतात वर स्वतःच्या तोंडून सगळं कबूल करतात. हो ना. त्या नीला थैसर गेला ना की राधा अजून त्रास देतला. ते टाळण्यासाठी विलास भाऊजी राधाला घेऊन माहेरी गेलेत. ते शुक्ल काष्टा तिच्या मागे. पण तिला तिकडे जाण्यापासून थांबवायचं तरी कसं आपण? याच बैवजींका चांगला माहिती आहे की नीलाला तिच्याच घरी जाण्यापासून आपण थांबवू शकूचे नाही. आपले पण हात दगडाखाली येत. राधासाठी नीलाचं सगळं वागणं सहन करावं लागतं. नंतर हे मला विलास भाऊजींनीच नीलाला हाकलून लावलं असत. महाराज सर चला बाबा येतो सांभाळून जा आणि राधाची पण काळजी घे. हो घेत. आणि ही मिठाई राधाच्या घरच्यांना दे. हो ना. नाहीतर एवढी गोड बातमी काय अशीच सांगणार आहेस का तू? नाही तर. आणि राधाच्या बाबांना आणि काकांना विचारलं म्हणून सांग. येस सांग. विलास चल मी रेडी आहे. तू कुठे चाललीस आता? जिथे जायला हवं तिथेच. अच्छा घर सोडतेस का? नाही बरं झालं तुला सुबुद्धी झाली ते. निघालीस तरी चालेल. तुमच्या दोघांचे मार्ग एकच आहेत विलास. घेऊन जा ना नीलाला तुझ्या सोबत. नीला तिच्या घरी चालली. काय? मीच सांगितलं तिला. काय ना विलास, अशा अवस्थेत तिला तिच्या आईच्या हातचं खावंस वाटत असेल रे. आणायचे राधा आहेच तिथे. राहतील दोघी बहिणी मजेत थोडे दिवस. लगेच हिलाही तयार केलंच वाटतं माहेरी जायला. असं कसं म्हणतोस विलास? राधाने नीलाची जबाबदारी स्वीकारली. मग जिथे राधा तिथे नीलाला असायलाच हवं. आत्ता म्हणत होतीस नीलाला तिच्या आईच्या हातचं खावंस वाटतंय आणि आता लगेच राधाने दिलेल्या वचनाबद्दल सांगतेस. त्यांच्या मनात काय चाललं असेल ना त्याचा थांग पत्ता भल्या भल्यांना लागणार नाही. मी आता स्पष्ट सांगतो आजी, मी हिला कुठेही घेऊन जाणार नाही. एक मिनिट. तुला जायचं असेल तर तुझं तू जा आणि ही येणार असेल तर मीच जाणं कॅन्सल करतो. विषय संपला. ठीक आहे विलास तू नको जाऊस त्यांच्याकडे. असंही तुम्ही दोन दिवस फिरायला जाणार आहात ना मग तेव्हाच राधाला बाहेरच्या बाहेर पिकअप कर ना. ठीक. मला बैवची विलासला आत्ता जाण्यापासून थांबवलंयस तू. पण उद्या तो राधा सोबत फिरायला चाललाय. काळजी करू नका. त्याचा पण विचार केलाय. विलास तर राधा इतकंच त्याच्या आईवर सुद्धा प्रेम. बघूया हेच प्रेम किती कामी येतं ते. म्हणजे